एक मिनिट झालं का एक पाटील साहेब, 20 तारखेपासून तुमची पायी सुरुवात होईल, याला काय नाव दिलेलं आहे तुम्ही तुमच्या ह्या पुढच्या आंदोलनाला स्टेपला, प्रत्यक्ष उपोषणाला किती तारीख होईल, मुंबईसारखं ठिकाण आहे त्याबाबतीचं काय नियोजन? नाव दिलं नाही आणखी, प्रोग्राम तयार झाल्यावर नाव दिलं जाईल, परंतु आंतरवालीतून आम्ही पायी मुंबईकडे सगळे निघालो मराठा आरक्षणासाठी. 26 तारखेपर्यंत आम्ही मुंबईत जाऊ त्याची तयारी सुरू झाली. मराठी कामं करत आहेत सध्या शेतातले, 20 दिवसात सगळे शेतीचे कामं उरकून घेऊन, जसं छत्रपती शिवरायपूर्वी लढायला निघाल्याच्यानंतर सगळं सामग्री, पाऊस असो, चिखल असो, वारा असो, मुसळधार पाऊस असो, सगळं साहित्य सोबत असायचं, त्याच वेळेस विजय व्हायचा, त्या स्वराज्याचा विचार घेऊन आम्हीसुद्धा बाहेर जायचं आहे, काय जवळ जायचं नाही, 10-20 किलोमीटर म्हणून गेले उद्या सकाळी आले माघारी, इथं यशस्वी होऊन यायचं आहे, गाफीलपणानं आंदोलन करून चालणार नाही, नियोजनबद्ध हा कार्यक्रम करावा लागणार आहे, त्यासाठी 20 दिवसाची तयारी आम्हाला गरजेची होती. त्यामुळं शेत आम्ही दोन अंग आहेत आम्हाला, शेतकरी पण आम्ही जे शेती आमच्याकडेचे आणि मराठ्यांना आरक्षण पण मराठ्यांनाच मिळून द्यायचं स्वतःचं स्वतःला, त्यामुळे शेतीचंही नुकसान नाही झालं पाहिजे आणि इकडं मराठ्यांच्या आरक्षणाचं नुकसान नाही झालं पाहिजे, इकडचे पण कामं उरकायचे आणि तिकडं मुंबईलासुद्धा झुंज द्यायला जायचं आणि आरक्षण मिळून यायचे, यासाठी आमची तयारी पूर्ण झाली. 10 लाख गाड्या येण्याची शक्यता आहे सोबत, कारण तितकं साहित्य लागणार आहे, तितक्या वस्तू लागणार आहेत ज्याच्या त्याला, आणि 3 करोडच्या आसपास 100% मराठा याच्यात सहभागी होणार. पाटील, मागच्या दोन्ही वेळेस तुमची म्हणजे तब्येत खूप खालावली होती, आता तिसऱ्यांदा तुमच्यावरती उपोषणाची वेळ आहे, प्रकृती स्वास्थ्याचा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. नाही, समाजासाठी त्या विषयाला मी किंमत नाही देणार. हां, मधल्या काळात मी दौरे करतोय, त्रास होतो, त्यामुळं मला 2-3 दिवस तरी ॲडमिट व्हायलाच लागतं, ठीक आहे, ते करील पण ज्या दिवशी मी एखादं आंदोलन पुकारलं त्या दिवशी माझ्या शब्दावर मी ठाम असतो आणि कठोर पण असतो, मी मागं सरकत नाही, मग एकदा ठरवलं उपोषण होणार, ते कठोर होणार आणि मराठी करोडच्या संख्येनं मुंबईत धडकणार, मराठी तयारीला लागले हे सरकारला वेळेवर दिसेल, मराठी किती ताकदीनं धडकणार आहे. 24 तारखेला क्युरिटी पिटिशनवर सुनावणी आहे, 20 तारखेला तुम्ही निघता, 24 तारखेपर्यंत का थांबत नाही, वाट का बघत नाही 24 तारखे? 24 तारखेचा आमचा काय संबंध आहे? अजिबात नाही, आम्हाला वेळ लागतोय, आम्ही त्यांना 1 घंटाही वेळ दिलेला नाही, कारण काय असतं मी पुन्हा तेच सांगतोय की आत्तापर्यंत काही महाराष्ट्रात आणि भारत देशात असं झालेलं आहे, जनता लाखोच्या संख्येनं आली आणि माणसं त्या भापीत गेले, की जनता आमच्या मागे म्हणल्याच्यानंतर आम्ही काही करू शकतो ना, अचानक निर्णय घेतले, खूप असे आंदोलन किती मोडीत निघालेले, खूप शेकडेने या 60-70 वर्षात, त्यामुळे आम्हाला ती गाफीलपणा करायचा नाही, ती चूक आम्हाला नाही करायची, नियोजनबद्ध काम करायचं आहे, जनता पाठीशी लाखा नाही म्हणून लगेच घोषणा करायची, चला रे 25 डिसेंबरलाच मुंबईला फसवायचं आहे मराठ्यांना, अपयश आणायचं आहे, तुम्ही जर आंदोलन चालक असाल तर तुम्हाला खूप दूरदृष्टी ठेवून करायला लागणार आहे, चाणक्यबुद्धीनं काम करावं लागणार आहे आणि नियोजन केलं तर समाज हरत नसतो, समाजाचं नुकसान होत नसतं, त्यामुळं आम्हाला 10-20 दिवसाचा वेळ लागतो आहे, कारण पाठीमागं टेन्शन नाही आलं पाहिजे कामं उरकून गेल्यावर, तिकडं ते निवांत झोपला पाहिजे की इकडं काय काम राहिलं नाही, टेन्शन फ्री काम तिकडं करणार तो, आमच्यासोबत कायमस्वरूपी राहील, नसतं अचानक नेला एसटीने नेल्यासारखा मा घरी आणला, काही सोबत नसला चालतं मग एक दिवसासाठी, तुम्हाला लढाई जिंकून यायचं, तुम्ही असं गाफीलपणानं जाणार, त्यामुळं 24 डिसेंबर 24 त्यांच्या तारखेचा आमचा काही संबंध नाही आहे, आमच्यासाठीचा तो वेळ आहे क्युरिटी पिटिशनचा, आणि क्युरिटी पिटिशनचा विषय असा आहे आम्ही ते कधीच नाकारल्या जाणार, आंतरवालीच्या आंदोलनामुळं आणि या राज्यातला मराठा समाज एक झाल्यामुळंच क्युरिटी पिटिशन दाखल झालेली, ते सरकारनं आम्हाला पण त्यावेळी सांगितलेलं ना, आम्हालाही माहिती आम्ही ते नाकारलेलंच नाही, पण इंदिरा साने जजमेंट सांगतं 50% आरक्षण नाही टिकलं, मग ते 50% जाईन पुन्हा तेच पाडे मोजायला लागतील आम्हाला, पुन्हा तेच एंटी विजेंटीसारखं ते टिकणार आहे का? हां, जर क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेतली तर भोसले आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या गायकवाड आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या भोसले समितीनं पूर्ण केलेल्या, त्या समितीचा अहवाल पुन्हा वाचला जाईल, त्या त्रुटी भरल्या त्या वाचल्या जातील, मग मराठ्यांचं आरक्षण टिकण्याची शक्यता आहे, मग टिकण्याची शक्यता आहे, आम्ही ते नाकारलंच नाही, पण आमचं म्हणणं असं आहे या भानगडीत पडण्यापेक्षा मराठ्यांच्या जर ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या तर मराठा ओबीसी आरक्षणात घाला ना, मराठ्यांकडून बी एकच येत सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणात घाला, विषय संपला, हे म्हणणं आहे, ते कुठं नाकारलंय, मी नाकारण्याचं काय कारण आहे, फक्त ते टिकलं पाहिजे. मुख्यमंत्री जे आहे ते सरकार, राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे, संयम पाळा असं मुख्यमंत्री तुम्हाला आवाहन करतात.
आता याच्यापेक्षा काय सेम असतो. तुम्ही 3 महिने मागितले तेव्हा दिले, तुम्ही 30 दिवस मागितले आम्ही 40 दिवस दिले, तुम्ही 2 महिने मागितले आता 2 महिने आज 24 डिसेंबर आहे आजपर्यंत दिले. आणखीन याला सेम कसला कसा सेम कसा असतो साहेबांनी सांगावा आम्हाला, तुमच्याच तोंडातून आम्हाला ऐकायचे, कारण तुम्हीच आमच्या राज्याचे प्रमुख आहे, पालकत्वच तुमच्याकडे, तुम्हीच सांगा सेम म्हणजे काय. तेवढी व्याख्या जर सांगितली तर मराठी पाळतील. तुमच्या शब्दाचा सन्मान केलेला आहे मुख्यमंत्री साहेब प्रत्येक वेळेस, सेम म्हणजे काय आणि आम्ही काय चूक करायलो. तुम्हीच दिलेले शब्द आहेत, तुमच्याच लोकांना लिहिलेले शब्द आहेत, तुमच्याच मंत्र्यांना लिहिलेले 4 शब्द आहेत, ते फक्त मध्ये घ्या म्हणतो आहे आम्ही, तुम्ही ते घेत नाही आहेत. मग मुंबईला नाही यावं तर काय करावं आणि आम्ही काय येऊ नये, आम्ही आमच्या हक्कासाठी काय येऊ नये, घरी बसून काय करणार आम्ही मराठी. आम्ही घरी बसलो तरी आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागलं आहे, मग त्यापेक्षा घरी नाही बसलेलं बरं ना. त्या पोरांना जे आरक्षण लागतं आहे त्याचं वाटलं न होण्यासाठी आणि मोठं होण्यासाठी पोरगं ते आणण्यासाठी मुंबईला जाऊ ना आम्ही, इथं बसून तरी काय करावं. त्यामुळं मराठ्यांनी आता ठरवलं आता घरी नाही बसायचं, नेता काही कामाचा नाही, नेत्याला आपण मोठं केलं आत्तापर्यंत तो मदतीला येत नाही, मग याला मोठं केलं कशासाठी. एक दिवस निवडणुकीसाठी गोड बोलतो, आमचाच चहा पिऊन जातो, मग ह्यो नेमका कोणत्या कामाचा असं मराठ्यांच्या आता लक्षात आले, ह्यो नेता नेमका कोणत्या कामाचा, आपण याला मोठं कशासाठी केलं आहे. त्यांचा गैरसमज आहे, ते त्याला एकट्यालाच घेऊन नाचायला लागले, त्याच्या गळ्यात हात टाकून हिंडतात, त्याला त्याचीच गरज, त्यांना वाटतं मराठा समाजाची गरज आहे. त्यांच्या ह्यावेळेस लक्ष दे, पूर्वीचा मराठा नाही राहिला, मराठासोबत नसल्यावर किती सुपडा साफ होतो, राजकीय करिअर किती बर्बाद होतं, ह्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल. कारण मराठ्यांनी आता त्यांना ओळखलेले हे आपल्या काही कामाचे नाही, आपल्या लेकरासाठी आपण लढू, सरकारला ते देणार का नाही हे तर माहीत नाही ना, ते तर ठाव लागा ना आणखीन, म्हणून तर ठाव घ्यायला चाललो आम्ही, त्याच्यासाठीच चाललो होतो आता आम्ही तिथं. आम्हाला आता ते ठावच घ्यायचं आहे की आरक्षण नेमकं कुठे कुठं कुठं पाणी मुरतं आहे, आता तिथंच जातो. तुमचे दौऱ्याचे 5 टप्पे पूर्ण झालेले आहे, 6वा टप्पा पण सुरू होणार का? जर तब्येत 2 दिवसात व्यवस्थित झाली तर दौरा होऊ शकतो, एखादा 6वा टप्प्यात पडू शकतो. पाटील, छगन भुजबळांनी तुमच्यावरती पुन्हा एकदा टीका केलेली आहे, 12 इंची तुमची छाती आहे, तुम्ही तब्येत सांभाळण्याचा सल्ला त्यांनी तुम्हाला डबल डबल भाषण करता तू नको सल्ले देऊ मला मला गबस कामातून गेलंय पुरं दे. त्याचं स्वप्न होतं मराठी उभीशा आरक्षणात येऊ नये आणि नेमकं ती मराठी सगळी 54 लाख आरक्षणात आलेत आणि 8-10 दिवसात 2.5 कोटी मराठी आरक्षणात आले, ते झाले बधीर, त्याला काहीच सुचाना, ते कागदच खात आहे आता, काही दिवसात कागदं खाल्ल्याशिवाय ते राहत नाही आता, 100% ते पुरं भाव चोळून गेलेले आहे. त्यामुळं त्याला काय किंमत द्यायचं ठरवलं नाही आम्ही, आणि आम्ही 6 इंची असून नाही 12 इंची असू दे, तो 100 इंच आहे तर कशाला गेला कांदे खायला रे मध्ये, मग शहाणपणा शिकतो ग तू, तुपलं बघ आम्ही आमचं बघतो. चल, बीडमध्ये सभा झाली सगळी ज्याची त्याची, त्यामुळं खूप सगळ्यांना साथ दिली आणि ते बी त्याचं एक दुःख नाही, ते भाव चोळून गेले ना ते बी त्याचं एक दुःख नाही, की गोरगरीब ओबीसी बांधवांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात ना दिले पाहिजे आपल्या नेत्यांनी गप्प बसल्या पाहिजे. जर त्यांच्या नोंदी नसत्या तर आपण त्यांना आरक्षणात नसतं येऊ दिलं, पण त्यांच्या नोंदी आहेत कायदेशीर आणि कायदेशीर आपण आत येऊन देत नाहीत म्हणलं ही दादागिरी झाली. मग सामान्यांना वाटतं सोबत येत आणि त्यांना वाटतं मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याला किती फडफड करू दे आरक्षणच घेतो आणि त्याची काळजीच नाही, तू किती वळवळ कर मला, ते त्याला ना कागद खायला लावले तिथून पुढं, ते काळजीच करू नका म्हणून तुझी, आणि त्याला आता महत्त्व द्यायचं उद्यापासून नाही आम्हाला. 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे, 20 जानेवारीला तुम्ही घोषणा केलेली आहे जायची, म्हणजे टायमिंग तुम्ही साधलाय का बरोबर? नाही नाही असं काय नाही, मी पण हिंदू आहे ना आणि संस्कृतीला मानतो, तो आनंदाचा दिवस, परंतु आंदोलन आधीच आहे, आंदोलन आधीपासून सुरू आहे, लगातार सुरू आहे आणि हे एका अन्याय झालेल्या पोरांसाठी एक समाजासाठी न्याय मागण्यासाठीची हिला नाही, त्याचा याचा काय संबंध नाही अर्थ अर्थी अजिबात नाही, त्याचा याचा काय संबंध, ते आनंदाचा दिवस आहे, ती वेगळा विषय, हा आरक्षणाचा वेगळा विषय, ही आमच्या भविष्याची लढाई आणि ही आम्ही लढणार आहे. कालची सभानंतर तुम्हाला